लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. राजकीय पक्षांसोबतच उमेदवारांची उत्सुकता वाढली आहे. अवघ्या काही वेळात मतदारांनी कुणाला कौल दिला हे स्पष्ट होणार आहे आणि प्रत्येक उमेदवार आपणच निवडणुकीमध्ये विजयी होणार असा दावा करतोय. उद्याच्या मतमोजणीच्या बाबतीत मी अतिशय निश्चिंत आहे आणि मला खात्री आहे की सामान्य लोकांची केलेली कामं सामान्य लोक कायमस्वरूपी लक्षात ठेवतात. जरी मंत्री आमदार खासदार केलेली माणसं त्या ठिकाणी काही पैशासाठी काही पदासाठी त्या ठिकाणी सोडून जात असतील पण सामान्य माणूस मात्र त्यानं केलेलं काम कधीही विसरत नाही. मला वाटतं हा फरक आहे आणि म्हणून निश्चितपणे उद्याच्या विजयाची खात्री आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जे ओपिनियन पोलमध्ये दाखवतो त्याच्यापेक्षा निश्चितपणे अजून चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स महाविकास आघाडीचा राहणार आहे. 100% माझा विजय होणार आहे कारण हा निर्णय रायगडच्या मतदारांनी घेतलेला आहे. या लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी घेतलेला आहे. रायगड रत्नागिरी जिल्ह्याच्या जनतेने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच माझा विजय होणार आहे. या निवडणुकीत किमान 1.5 लाखापेक्षा अधिक मताधिक्यानं ही निवडणूक मी जिंकेन असा माझा विश्वास आहे. पक्षाचा प्रचार हा माझ्या पक्षाची ध्येयधोरणे यावरती होता, त्यामुळे निकाल काय लागेल याकडे मी कधी चिंतित नसतो आणि व्यथित नसतो. कारण आजपर्यंत अनेक गुन्हेगारांचे होते फौजदारी खटले चालवले, त्यामुळे त्या खटल्याच्या निकालाबद्दल देखील माझी कधी उत्सुकता नसेल. परंतु निश्चित मला खात्री आहे की विजय माझाच होणार. निवडणूक झाल्यानंतर आम्ही जे सतत जनतेत आहोत दुखात आहोत आणि जे काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणा किंवा कार्यकर्त्यांनी म्हणा सामान्य माणसांनी म्हणा जे काही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी मेहनत घेतली ती अतिशय खूप मोठी होती आणि त्यांच्या भरोश्यावर ही निवडणूक आपण जिंकणार म्हणजे जिंकणार.